पढ़ाई और अन्य तनाव के चलते नर्सिंग की छात्रा ने खुदकुशी कर ली। गढ़चिरौली से नागपुर में शिक्षा प्राप्त करने आई युवती ने रूम में फांसी लगाकर अपनी जान दे दी। गढ़चिरौली से नागपुर शहर नर्सिंग की पढ़ाई करने आई छात्रा ने पढ़ाई के तनाव के चलते फांसी लगाकर खुदकुशी कर ली। सुसाइड नोट के आधार पर अजनी पुलिस थाना अंतर्गत आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया गया है। मूलतः गढ़चिरौली जिला निवासी और वर्तमान में विश्वकर्मा नगर नागपुर निवासी रेणुका विजय पोहरे उम्र 23 वर्ष बीएससी नर्सिंग प्रथम वर्ष में अध्ययनरत थी। उसे परीक्षा के परिणाम का डर सता रहा था और भी अन्य तनाव से वो इस कदर घिर चुकी थी कि उसे बार बार खुदकुशी के ख्याल आ रहे थे। जब उसकी रूममेट बाहर गई तो उसने फांसी लगा ली। साथ ही मौके से पुलिस को सुसाइड नोट भी बरामद हुआ है जिसमें उसने अपनी मर्जी से खुदकुशी करने की बात कही है और इस कदम के लिए अपने माँ से माफी मांगी है। सुसाइड नोट के आधार पर अजनी पुलिस स्टेशन अंतर्गत मामला दर्ज किया गया है। पुलिस स्टेशन अजनी इथे आपण एक दाखल केलेला आहे, मर्ग दाखल केलेला आहे 11 तारखेला। त्यामध्ये एका मुलीने 23 वर्षीय मुलीने सुसाइड केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामध्ये ती मुलगी तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ती मुलगी जी आहे ती नर्सिंगचं ट्रेनिंग करत होती आणि गडचिरोली जिल्ह्यामधून ती आलेली होती। जेव्हा संध्याकाळी आपल्याकडे रिपोर्ट आली त्याप्रमाणे आपले घटनास्थळावर दाखल झालो आमचे पोलीस। त्यामध्ये असं दिसून आलं की तिने आपल्या स्वयंपाकघरामध्ये तिने गळफास घेतलेला आहे। त्या रूममध्ये ती मुलगी आणि तिची मैत्रीण दोघी राहत होत्या। तर ती मुलगी मैत्रीण तिची घराबाहेर असताना ह्या मृत मुलीने ओढणीने गळफास लावलेला आहे। त्या तपासामध्ये आपण ज्या घटनास्थळ पंचनामा वगैरे केला त्यामध्ये तिने मुलीचं सुसाइडल नोट आढळून आलेली आहे। त्यामध्ये ती ताणतणावात असल्याने ती खूप असं तिने लिहिलेलं आहे की मी हा जे प्रेशर आहे किंवा मला जे मानसिक त्रास होतो आहे मी हे स्ट्रेस मी सहन करू शकत नाही आहे, मला सुसाइडचे आत्महत्येचे वारंवार मला असं करावंशी वाटते आत्महत्या, म्हणून मग तिने आत्महत्या केल्याचं तिने लिहिलेलं आहे। तिचा त्याच्यावर कोणावरही तिने दोष दिलेला नाही आहे, तिने स्वतःच्या आपल्या आईची माफी मागितली आहे ह्या कृत्यासाठी, अशी घटना आहे आणि त्याचा तपास आता चालू आहे। मुलीचा पारिवारिक बॅकग्राऊंड म्हणजे ती गडचिरोली जिल्ह्यातून आलेली आहे। ह्याच्यामध्ये घटनेमध्ये असं विशेष कारण म्हणजे ती फक्त मानसिक ताणतणावात होती, जे आपण आजकाल जे पिढीमध्ये तरुण पिढीमध्ये बघतो आहे किंवा लहान मुलामध्ये पण बघतो आहे जे ताणतणाव वाढण्याचं जे प्रमाण आहे, स्ट्रेस घेण्याचं जे प्रमाण आहे अभ्यासावरून असू दे किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीचं, तेच फक्त कारण निष्पन्न झालेलं म्हणजे जेव्हा ती आपण जे तपासामध्ये तिच्या मैत्रिणींची जी स्टेटमेंट घेतलेलं आहे त्यावरून असं वेगळं खूप काही कारण नाही आहे। तिचा उपचार पण तसा चालू होता आरोग्य विभागाकडे, मानसिक डॉक्टरकडे, मानसिक तज्ज्ञाकडे। तर त्यामध्ये वेगळं काही निष्पन्न असं सस्पिशियस काही निष्पन्न वेगळं दिसून येत नाही आहे, फक्त ती जे स्ट्रेस होता ते ती सहन न करू शकल्यामुळे तिने ते आत्महत्याचं पाऊल उचललेलं आहे असं दिसून येतं। शिक्षणाचा त्रास असा तिने जरी म्हटलं आहे, तिचं असं घरच्यांचं पण म्हणणं होतं की एक महिन्याआधी तिचं ट्रीटमेंट चालू होती दवाखान्यात डॉक्टरकडे, आणि शिक्षणाचं पण थोडंफार ते स्ट्रेसमध्येच येणार, आपण काही फक्त शिक्षणामध्येच असं नाही म्हणणार, आपण ती ओव्हरऑल जरासं स्ट्रेसफुल होती, स्ट्रेसफुल त्या सिच्युएशनमध्ये ती फील करत होती। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।